नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीक विमा हप्ता अनुदानपोटी राज्य शासनाच्या हिश्श्याची 4.14 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत महत्त्वाचा जीआर निघाला आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक, तर बघा मित्रांनो काय आहे शासन निर्णय। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 राज्यात, दिनांक बघा 29 जून 2020 व दिनांक 17 जुलै 2020 शासन तर बघा मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020 29 जून 2020 व 7 जुलै 2020 शासन निर्णय व भारतीय कृषी विमा कंपनी इन्फो टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड HDFC इगो इन्शुरन्स व या 6 विमा कंपन्यामार्फत राबवण्यात येत आहे। भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची सन्मानित कंपनी आहे। भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत उपरोक्त 6 कंपन्यांचा एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानपोटी राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे। केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र सरकार आणि राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रिम स्वरूपात पाहिला हप्ता कंपनीस अदा करणेच आवश्यक आहे। सदर विमा हप्ता अनुदानाच्या रकमेपोटी मागील हंगामाच्या अदा केलेल्या एकूण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या 80% 50% रक्कम आगाऊ स्वरूपात कंपनीने द्यावी असे नमूद आहे। तर बघा मित्रांनो, त्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी 496.14 कोटी इतकी रक्कम पीक विमा हप्ता अनुदानपोटी वितरित करण्याबाबत शासनाच्या विचारधीन होती। तर बघा मित्रांनो, शासन निर्णय काय आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनामधील या बाबीचा विचार करता विमा कंपनीने राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदानासाठी 496.14 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे असा GR निघाला आहे। मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी, पीक विमा लवकरच मिळणार। तर बघा मित्रांनो, प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च खालीलप्रमाणे 2020-21 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार भागवण्यात यावा। तर बघा मित्रांनो, सादर शासनाने निर्मित वितरित करणारा येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसारच खर्च करावा असे सांगण्यात आलेले आहे। व शासन निर्णय तुम्हाला जर हा पाहिजे असेल तर www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही तिथे जाऊनही हा आदेश बघू शकता। शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, लवकर पीक विमा तुमच्या खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।